कोकण मध्य महाराष्ट्र ओलांडून मान्सून मराठवाड्यापर्यंत, पावसाचं प्रमाण मात्र कमी, 5 दिवस हलका पाऊस। राज्याच्या काही भागात पावसानं झोडपलं, नंदुरबार जिल्ह्यात पावसामुळे पपई केळीच्या बागा भुईसपाट, मालेगावातही पावसामुळे दाणादाण। महावितरणची गुपचूपपणे विजेच्या दरात वाढ, इंधन समायोजन शुल्क लागू, प्रति युनिट 5 पैसे ते 25 पैशांपर्यंत वीज महागली। देशातील कोरोना रुग्णांची संख्या 50,000 वर, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, मुंबईमध्ये नव्या व्हेरियंटचे 4 रुग्ण, 2 लहान मुलींचाही समावेश, केंद्राकडून सतर्कतेचा इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत तुकोबा महाराजांच्या शिळा मंदिराचं करणार लोकार्पण, तर मुंबईमध्ये मोदी ठाकरे येणार एकाच मंचावर। राहुल गांधींना आज पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीचं समन्स, नॅशनल हेराल्ड प्रकरणात काल 8.5 तास चौकशी, काँग्रेसची देशभरात जोरदार निदर्शनं। ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची पद्धत सदोष, ओबीसींची संख्या घटणार, फडणवीसांचा खळबळजनक आरोप, तर डेटा तातडीनं दुरुस्ती करणार, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 54वा वाढदिवस, गडकरींकडून राज ठाकरेंना शुभेच्छा, तर मुंबऱ्यात लावलेले वाढदिवसाचे बॅनर अज्ञात लोकांनी फाडले। छत्रपतींचा विचार म्हणजे